ही सगळा लग्नाचा बाईमान झाला एवढा बाहेर जपतोय का? तुमचे ते नाही दिसले. नशीब फुटका निघलो, ते सोडून गेलेत. मग मुलीचं माझं मीच केलंय सगळं. नेमकं आमचं तेच झालं. जबऱ्याची आई लवकरच गेली हो. बापरे, एकट माणसाला कसं ती सहन नाही होत. करावं लागतं. मग जबऱ्याचं त्याचं लग्न करायचं मग कसं करायचं बोला की? करू की जमलं समजू का मग? हा जमलं जमलं. तुम्ही काळजीच नका करू. हे अण्णा पाटील जवळ राहाय ना. अण्णा पाटला सबूत माझी यमाचा यबूत. एक गाव दोन तुकडे. कस चालन चालन. मग जमलं ना? जमलं जमलं जमलं. काय कमी जास्त पडलं तर जमा. आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे, तुम्हाला आमच्या आधाराची गरज आहे. बरोबर आहे ना? बरोबर. मग कस रिटर्न न्यू तुम्ही येत जावा, आपण भेटत जाऊ सारखं. चालन ना. हा चालन. अग आई शोभ तर तुला ये. अग काय झालं? काय चाललंय? काय झालं तिला म्हणते? तुला काही लाज लाज आहे का नाही? हातात हात देऊन उभा राहिली इथं. बरं सगळं बोलणं ऐकलं का? मग काय ऐकलं? आम्ही याच जबऱ्याच जमीत होतो. तुमचं जमीत होता. तुला लग्न करायची ना? करायची. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? हाय. पण हे काय चाललंय? अग तुझ्याच लग्नाची बोलणी चालली होती बाई. हिचं काय ऐकत? हिला पहिल्यापासून सवय काढी लावायची. आधी तेच केलं ना. माझं जर लग्न जमलं नाही तुमचा पायी आणि माझा हात आहे. जबऱ्या तुला चप्पल टाकू का? मी तुला सांगितलं मी आहे तो तू भिवू नको. आतापर्यंत तुमची पाचवी बार आहे असं माझं लग्न मोडायची. बघा माझी इतकं वाईट नाही. मग बरं तू माझंच लिकरू थिर रा थोडा. ही आपलं जमलं म्हणजे कसं जमल्यासारखं? कसं जमलंय काय का नाही? मग हे आमची लेकर ना. जबऱ्या जरा शांत हो तू. मी कसा शांत होऊ? काय आलं तुला दरबारी तुम्ही असंच करता? अरे जबऱ्या सगळ्याला मी कारणीभूत कसा असेल? एक चकणी होती, एक हुकणी होती, त्या लंगडी होती. तुला कस काय तसं आपल्याला फशीत येत? आता कसं तुला मनासारखं दिसते का नाही? तुला पटली का नाही सांग? आता मला मस्त आवडली. मी तुम्ही असं गेलो मी काय करू? मग सगळ्या एकाच घरातले असले आपल्या दोघांच जमायचं नाही का? जबऱ्या जबऱ्या तू शांत हो. अण्णा म्हणते ती बरोबरी आहे का नाही? मग आणि तुम्हाला काय कोण पाहणार? ह्यांना ज्या वेळेस आधाराची गरज होती त्यावेळेस माझ्यासारखा खंबीर माणसाची साथ हवी. काय पाहुणं काय लाच सोडल्या बोला तर तुम्ही ह्यांना लागणार बोलू नका. बरं तुम्ही कोण आहे तुमच्या त्या? तिने पहिल्यापासूनच काडी लावलेली माझ्या. अरे मग तू जेव्हा एकटी होती तेव्हा त्यांनी का बघितलं नाही त्यांचं? मग मी आहे आता जवळ अण्णा पाटील आहे तेव्हा भ्यायचं नाही. अण्णा जाऊ द्या. अण्णा शांतीला घ्या. आता जमलंय ना तुमचं? मग काय अडचण आहे? सगळ्या सगळ्या गोष्टी जुळून आल्यात. हे असले मध्ये मध्ये माणसं आले ना अण्णा पटला सहज होत नाही. आणि तुम्ही तुमची तयारी ना? जवळ बघितलं तुझ्या डोळ्यासमोर बघितलं यांची तयारी. अण्णा पाटील आहे भ्यायचं नाही. जबऱ्या तू तयार आहे का? तुला काय अडचण? मी एका पायावर तयार आहे. आणि मी दोन दोन मग आपण जमलं. मग चला अण्णा काय द्यायचं सगळं बघितलंय. मी शब्द दिला ना या अण्णा पाटलांनी. काही विषय आहे का पुढचा? अजिबात नाही दादा. माझं लग्न झालं पाहिजे 100% होणार. मी तुम्हाला जाऊन देणार नाही गावाच्या बाहेर. तू माझं ऐकून घे. खटका उडालेला दोघांचा बी काळजी करायची अजिबात गरज नाही. आणि तुम्ही पाहुणे लग्नाला आले तर या बुंदी खाऊन जा. माझ्या डोक्यात पडल्यास मुंगी. आता तुमचं ऐकून डोकं चालायला बंद पडलंय. पाय रस्ता चालते वा आम्ही बघून घेऊ. ही सगळी आमची फॅमिली. जर एखाद्याचं नाही काना कान जायचं आणि जर अण्णा सण नाही जाण अण्णा वाजवीन टन्ना. जबऱ्या कसं रा खन्ना खन्ना. मग चला 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 चला. अगं चल.